नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा पुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना? हसलंच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला आवडता कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न, को पॉवर्ड बाय पुना गाडगिळ अँड सन्स लिमिटेड, सिस्का एलईडी इज ऑल हेल्थ टॉनिक, स्पेशल पार्टनर टाटा इंट्रा, विचार बदलते जीवन बदलते कजारिया टाइल्स, आणि ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स. तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या भागाला, आणि तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोतच. साबळे मी काय म्हणतो, उद्या काय सांग, उद्या उद्या मंगळवार. नाही नाही नाही, तसं नाही, उद्या म्हणजे असं खास विशेष. विशेष मंगळवार, ज्याच्यात आपलं अर्ध स्किट आपल्याला दाखवायचंय, जे आपल्याला पाठपण करायचंय. अरे नाही, तसं नाही रे. मग काय सांगतो, अरे 50 वर्षापूर्वी इतिहास घडला होता तो दिवस आहे उद्या. काय मी इतिहासात नापास व्हायचो भाऊ, म्हणून तर मी डॉक्टर झालो ना, सायन्सला का गेलो मी. मला इतिहास सोडून दुसरं काही विचार. ठीक आहे, राहते राहते करते जरा पण आठवत नाही काय. आपण मेणबत्ती कधी लावतो? लोड शेडिंग असलं थोडं तरी आठवत असेल ना. थोडं मला हा, तुला अख्खं स्किट आठवत नाही, मला तुझं थोडं काय आठवणार आहे. असो तर एकदा जोरदार टाळ्या भाऊ कदम साठी झाल्या पाहिजेत. खरं तर काय, सगळ्यांना आता एवाना कळलेलंच आहे, कारण सोशल मीडियावरती सगळ्याच खबरी लगेच पसरत असतात. आपल्या भाऊ कदमांचा उद्या आहे वाढदिवस, पण ते मी त्याला आत्ता सांगणार नाहीये. थुकरटवाडीकर आम्ही त्याला देणार आहोत सरप्राईज, पण सरप्राईज सांगण्यात काय मजा आहे, म्हणून आम्ही त्याला थोडंसं छळतोय. तर हा छळवाद असा सुरू राहणार आहे. आपण सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी भाऊ कदमला तर आम्ही सरप्राईज देणार आहोत, पण थुकरटवाडीत खूप मोठं सरप्राईज दाखल होणार आहे आता, कारण आज या मंचावरती आगामी 3 नवे कोरे चित्रपट आणि 1 नवं कोरं नाटक या सगळ्यातले कलाकार या मंचावरती येणार आहेत. सुरुवातीलाच आपण आमंत्रित करणार आहोत आगामी भव्य दिव्य चित्रपट केसरी या चित्रपटाची संपूर्ण टीम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महेश मांजरेकर सरांसाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेते जयवंत वाडकर यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेते विराज मडके यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या अभिनेत्री छाया कदम यांच्यासाठी. केसरीच्या बरोबरीनंच आणखीन एका चित्रपटाची टीम आता दाखल होत आहे. चित्रपटाचं नाव आहे मन फकीरा, आणि या चित्रपटाच्या निमित्तानं आपण या मंचावरती आमंत्रित करूयात या चित्रपटाची दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेला. मृण्मयी स्वागत तुझं. स्वागत करूयात अभिनेता सुव्रत जोशी आणि सायली संजीवचं. विनंती करतो आमच्या बरोबर स्थानापन्न. याचबरोबरीनं आणखीन एक नवा कोरा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला येतोय. सिनेमाचं नाव आहे भयभीत, आणि या निमित्तानं आपण मंचावरती आमंत्रित करूयात अभिनेते सुबोध भावे यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अभिनेत्री पूर्वा गोखलेसाठी. आणि जोरदार टाळ्या अभिनेत्री मधू शर्मा यांच्यासाठी झाल्या पाहिजे. 3 सिनेमे आणि 1 नाटक. झी मराठीची प्रस्तुती असलेलं हे नाटक, नाटकाचं नाव आहे झुंड, आणि त्यानिमित्तानं आपण मंचावरती आमंत्रित करूयात किरण माने यांना. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षर कोठारीसाठी. जोरदार टाळ्या सागर आटलेकर यांच्यासाठी झाल्या पाहिजे. सुरुवात करणार आहोत आपण गप्पांना केसरी या सिनेमापासून.
कुस्तीपट दिसतोय आम्हाला आणि या कुस्तीपटात विशेष आकर्षण आहे ते मल्लांचं, पहिलवानांचं. एक पहिलवान तर इकडे बसलेलेच आहेत, त्यांना मला विचारायचंच आहे त्यानंतर की ते खरेखुरे पहिलवान आहेत की अभिनेते बनून नंतर पहिलवान झालेले आहेत. पण मी असं ऐकलं की त्यांना प्रशिक्षण ज्यांनी दिलेलं आहे सिनेमात ते आहेत महेश सर. महेश सर काय सांगाल? एकेकाळी कुस्ती खेळलेला एक वस्ताद आहे आणि ह्याला ट्रेन करतो मी. आणि हा जो नवीन मुलगा आमचा, तो आफ्टर दिस फिल्म ही विल बी नोटिस्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र. वा 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 वा. पण त्या कुस्तीच्या ट्रेनरसाठी तुम्ही काही विशेष तयारी केली होती? नाही, त्यांनी आणलेले काही कुस्ती ज्यांना माहीत असलेले लोक. अमोल बुचडे नाव मला वाटतं, तो ही वॉज हिंद केसरी आणि ही वॉज अ गुड गाईड. पण तेवढ्याच म्हणजे नंतर ती नंतर लक्षात येतं की तो ही खूप कठीण खेळ आहे. बिकॉज आय शू गेट टायर्ड. म्हणजे एक एक शॉर्ट झाला की मग थोडा पॉज. पण आय लर्न फ्यू ट्रिक्स ऑफ द ट्रेड. वा 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 वा. आता काही काळासाठी या बाजूला आपण येणार आहोत. भयभीत हा सिनेमा घेऊन आलेले आहेत सुबोध भावे. खरं तर सिनेमाचं नाव भयभीत आहे, पण सुबोध भावे येतात तेव्हा आम्ही खूप आनंदितच असतो, कारण आम्हाला काहीतरी खूप छान करायलाही मिळत असतं आणि ते येतात तेव्हा सरप्राईज घेऊन येतात. आता हे नवीन सरप्राईज आहे, काय सांगाल? खूप दिवसानंतर आपल्याकडे मराठी चित्रपटांमध्ये ज्या जॉनरची कमतरता होती की आपल्याकडे हॉरर, थ्रिलर आणि मिस्ट्रीज खूप बनत नाहीत, तर ती गरज पूर्ण करणारा असा चित्रपट आहे. आपला सिनेमा आपल्याला घाबरेल असं वाटलं नव्हतं, पण मी जेव्हा हा सिनेमा पाहिला तेव्हा माझी तंतरली होती आणि मी भयानक घाबरलो होतो. आणि मला खात्री आहे की जे जे लोक हा सिनेमा प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन बघतील त्यांना त्या सिनेमॅटिक एक्सपिरियन्सला ते नक्की अनुभवतील. वा 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 वा. आता येणार आहे मृण्मयी यांच्याकडे. खरं तर आत्तापर्यंत आपण त्यांना अभिनेत्री म्हणून पाहत आलो आहोत, पण दिग्दर्शिका म्हणून आता त्या आपल्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलेल्या आहेत. मन फकीरा या सिनेमाच्या निमित्तानं काय सांगाल? काय सिनेमा? आजच्या काळातल्या नातेसंबंधांवरती बोलणारा सिनेमा आहे. लग्न झाल्यानंतर रिया आणि भूषण नावाचं माझं कपल आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्याच रात्री अशी एक संधी येते अत्यंत नाजूक क्षणी की ते कदाचित त्यांच्या पूर्वीच्या बॉयफ्रेंड्सकडे बॉयफ्रेंडकडे आणि गर्लफ्रेंडकडे परत जाऊ शकतात. आणि मग ते त्या संधीचं एक्झॅक्टली काय करायचं ठरवतात असा हा एक बेसिक प्लॉट आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये मेलोड्रामा क्रिएट न करता एखादा प्रॉब्लेम किती सहजपणे आपण सोडवू शकतो याचं प्रतिनिधित्व करणारी आजची पिढी आहे. सो तेच मांडण्याचा प्रयत्न मी या सिनेमातून केला आहे. बघू काय होत आहे. वा 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 वा. तर मंडळी खूप छान वाटतं की आज हवा येऊ द्याच्या या मंचावरती इतके सगळे पाहुणे आज आलेले आहेत आणि खूप पाहुणे आले की तुकटवाडीकरांना खूपच उत्साह येतो की त्यांच्यासमोर आता आपण काय सादर करायचं. बुवा महेश मांजरेकर सर खूप दिवसांनी येत आहेत, म्हणजे वर्षांनीच म्हणेन मी खरं तर. त्यामुळे आम्ही असा विचार केला की आज महेश सरांना काहीतरी एक सरप्राईज आपण दिलंच पाहिजे. महेश मांजरेकर म्हणजे एक स्वतःची एक वेगळी इंडस्ट्री असं पण आम्ही नेहमीच म्हणत असतो, कारण त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे. तो मित्रपरिवार अर्धा वेळ त्यांच्या घरीच असतो हे पण आपण ऐकलेलं आहे. मग आम्ही विचार केला की महेश सरांचा वाढदिवस कसा होत असेल. चर्चेचा विषय आहे ना की बुवा रोजच जर पार्टी या माणसाच्या घरी असेल तर वाढदिवसाची पार्टी एक वेगळाच विषय असेल. तर आम्ही असं एक स्वतःच इमॅजिनरी बनवलेलं आहे की महेश सरांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे आमचे महेश मांजरेकर, तुम्ही नाही, आमचे एक महेश मांजरेकर आहेत त्यांचा इकडे आज वाढदिवस होणार आहे. आणि वाढदिवसाला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले बरेचसे त्यांचे मित्र येणार आहेत आणि मेधाजी विशेष भेद करतायत. बघायचंय मग आता येणारे लोक कोणकोण आहेत आणि वाढदिवसाला काय काय घडणार आहे. बघूयात हा वाढदिवस ज्याचं नाव आम्ही ठेवलंय भाईचा बड्डे. या बड्डे मध्ये काय काय घडणार आहे या कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही समोर विराजमान व्हा. सुरुवात करूयात आपल्या बड्डे कार्यक्रमाला आणि सुरुवातीलाच भेटूयात आमच्या थुकरटवाडीतल्या महेशजी मांजरेकर यांना. बेवडू काय बेवडू बोला बेवडू. क्या 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 ना लगा मेरे इंटरव्यू तुमने
सर आज एका माणसाची गंमत आहे. मतलब आज वाढदिवस आहे आणि नंतर पार्टी मग मज्जा. सुन सुन सुन, आज माझ्या बर्थडेची पार्टी आहे, गटारीची नाही. अँड आय डोंट नो बट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आज बर्थडे पार्टीला मसाला दूध मिळणार. हे काय असतं? हा आजच्या स्क्रिप्टचा पहिला पंच. अरे हसना है इनको लगता है चला हवा दे वाले पंच मारते हम नहीं मार सकते. अरे हस. सॉरी सर पण माझे जोक याच्या पेक्षा चांगले असतात. मतलब तू कॉमेडी करेगा अभी? हाँ थोड़ा थोड़ा. तू कॉमेडी करेगा? मतलब तू कॉमेडी करना मतलब ऐसा है कि म्हणजे हिनं ऍटम नंबर करण्यासारख्या. ते करू शकतात, करतील की त्या? नाही नाही नाही, ते करतील पण त्यांना ऍटम नंबर करू द्यायची रिस्क घेणार कोण? हा ते पण एक बरोबर. हा बोलला ते पण छाया मी नाही बोललो, हा बोलला. हो सर माझ्यावर काय बिल फाडताय तुम्ही? हा बोलला, आता बोलला. माझ्यावर काय बिल फाडताय? सवयच आहे त्याला. मेधा झाला हा, आता मला ही गोळ्या घालणार. मतलब डोस लिया नाही ना, औषधाच्या गोळ्या घालणार. तुम्ही बघा आता. उगवली उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. एक मिनिट. मेधा तू डान्स का करतेस? त्या गाण्यात आपण तुला फक्त गाताना दाखवलेलं आहे. ते पण फुकट. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे हा याच्या सगळ्या सिनेमांमध्ये मला घेतो पण पेमेंट मात्र देत नाही. अरे क्या बात कर रही तू? क्या बात का? क्या बात? खरंच बोलते मी. काय? काक स्पर्श केला फुकट, नटसम्राट केला फुकट, दे धक्का केला फुकट. नाही काय, एक माझा ज्योतिषी आहे, त्यांनी मला सांगितलं आहे की तुमची बायको तुमच्यासाठी लकी आहे, तिला प्रत्येक पिक्चरमध्ये या पण तिला पेमेंट देऊ नका. म्हणजे तुम्ही पेमेंट नाही दिलं तरच पिक्चर हिट. ए महेश, असं काही नसतं रे. नाही अरे असंच आहे, पुढच्या वेळेस तुला नाही दिलं का पेमेंट? केवढंच मागत पडलं ते आपल्याला. नाही म्हटलं जीएसटी सोबत पेमेंट दिलं आहे, जीएसटी सोबत पेमेंट दिलं, याला काय अर्थ आहे का? छोडला यार पेमेंट बिमेंट, आज बर्थडे आहे मेरा. आज मस्त बाहेर जाऊ जेवायला. काही नको तुझं बाहेर जाणं. का? बाहेर जाऊ, बाहेर जाऊ जेवायला म्हणतो आणि गॅलरीत ताटं घ्यायला सांगतो. आणि म्हणे वा, आज बाहेर जाईल जेवून मजा आली म्हणून. आपला घर आपला घर होता ना? तेच म्हणतेय मी, आपला घर राहिलेलंच नाहीये ना. अरे आपला घर खानावळ झालीये. तो अडवण म्हणतो खानावळ तर होणारच ना, इतके खान माझे मित्र आहेत ते खानावळ होणारच ना. म्हणजे मतलब सलमान खान, सोहेल खान, अरबाज खान, जयवंत वाडकर. वाडे कुठून आला मध्येच? अरे वो पिक्चर में कैसे भी घुस जाता है, मेरे पंच में नहीं घुसेगा. आज तुम बोलो, आज इंडस्ट्री में इतनी डिमांड है भाई, बोलो भाई. बिना कैमरे के पिक्चर होगा लेकिन बिना वाडे के पिक्चर नहीं हो सकता. बिना कैमरे के ते बघ, वाड्याकडे त्याचा स्वतःचा कॅमेरा असतो. अरे परवा एका सिनेमाच्या शूटिंगच्या सेट वरती कॅमेरा बंद पडला तर वाड्याने त्याच्या फोनच्या कॅमेरावरती अख्खी फिल्म शूट केली. क्या बात आहे. म्हणजे प्रोड्युसरचा किती फायदा? फक्त फायदा नाही, प्रोड्युसरला रिलीजचा पण खर्च नाही, कारण वाड्याने अख्खी फिल्म एफबी लाईव्ह करून टाकली. पार्टीला तू वाड्याला बोलवलंच पाहिजेस. म्हणजे माणूस चांगला आहे म्हणून? नाही, माणूस तो चांगला आहे पण काय झालंय, आपला नळ आहे ना, त्याला पाणी येत नाहीये, प्लंबरचा नंबर वाड्याकडे. आणि गॅस संपलाय तर गॅस एजन्सीचा नंबर सुद्धा त्याच्याकडे चालू. आणि परवा सही अमेरिकेला जायची आहे, तिकिटाचं वगैरे पण टोच बघणार आहे. एक मिनिट, तिचं नाव जयवंत वाडकर आहे, एजंट वाडकर नाहीये. माहितीये मला ते, पण वाड्याची कशी ना ओळख हे सगळीकडे, आणि मुळात त्याला हे सगळं करायला आवडतच, त्याच्यामुळे त्याला तू बोलवच. ओके बोलायंगे, पण पार्टी आपल्या घरी होणारच. ती अजून कुठे होते? आपल्या घरातच होते ना. आणि जी लोक येतात ना ती त्यांच्या घरी फक्त आम्ही जिवंत आहोत याचा दाखला द्यायला जातात. बाकी ते आपल्याच घरी असतात. आजकाल तर कुरिअर वाले पण त्यांच्या घरी त्यांचं पार्सल देत नाहीत, आमच्याच घरी देतात. ये लोग इधर ही मिलेंगे. सर भाई तू कोण आहे बेटा?
आम्ही राजू राणी. निघाला यार दुनिया कसम से. राजू राणे काय बोलतो? भाईजान आले भाईजान. काय सलमान? हा सलमान आला. हा सलमान आलाय. येऊ दे येऊ दे. पण त्याला सांग ते शेराला बाबर तू घेऊन येऊ नको घरामध्ये. शेराला बाहेरच ठेव. का? अरे शेरा आला की कढईभर पोहे खातो तो. कसं वाटत ते शेरा पोहे खातो? शेरा पोहे, शेरा पोहे खातो. कॉमेडी जमायला लागली यार तुला. वेगळं तुम्ही आपण एक कॉमेडी पिक्चर करायला पाहिजे ना. अरे केलास ना तू महेश. कुठलं? फक्त लढ म्हणा. निकाल पूरा पूरा निकाल पूरा काय करतोय जलवाची स्टेप? नाही नाही ते दोन तीन जलवा अडकले. जलवा चिकटले. कुठे गेलं? कुठं जेवढा चिटकेला? हो दबंग फोरका शूटिंग झाला धबधब्याच्या खाली तिथं तर अडकले असते. अरे बाप. बघितलं जळवे एकदम खालच्या मजल्यापर्यंत उतरले. नाही नाही हा डान्स आहे माझा. हा डान्स आहेस कोण तू? सुलतान. सुलतान कमी कडकला उलटान जास्त वाटतोय. एक मिनिट. एक तर तुला आज सन्मान करायचंय आणि दुसरं मी महेश मांजरेकर आहे. महेश कोठारे नाही. अरे वो मस्कर कर रहे मजा कर रहे तुम छोड़ ना. पर देखो क्या क्या चल रहा तेरा नया क्या चल रहा है अभी? बाय पिक करतोय. अरे वाह. सुबोध भावेंवर. क्या बात है. आणि तू काय करतो त्याच्यात? सुबोध भावे. क्या बात है यार. आई डोंट नो बट काय नाव काय? ए भावेजान. क्या भावेजान क्या निघाला एकदम जबरदस्त है. पण मला वाटतं तो पिक्चर चालणार नाही. क्यों रे? पब्लिक बघेल का नाही याचं टेन्शन आहे मला. अरे ते डायरेक्टर आहेत ना त्यांनी पोस्टरवर काय लिहून ठेवले? भावेजान डॉट 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 उसमे काय? उसमे काय म्हटलं काय बघतील. थँक्यू यार थँक्यू. तू आया यार मेरे लिए आया. थँक्यू थँक्यू. अरे भाईचा बर्थडे म्हटल्यावर येणारच. जळवा फारच भयंकर दिसते. नीट चेक करा नाही तर मुक्का मला राहतील. तिकडे तिकडे कुठे घुसतील? नीट चेक करा सर. अरे राजू राणे बोल बोल. सिम्बा आले. सिम्बा सिम्बा. रणवीर कसा आहे? उसको मैंने बुलाया नाही यार. अरे तो विदाउट इन्व्हिटेशन लोकांच्या लग्नाला जातो. तुझ्या वाढदिवसाला का नाही येणार? अच्छा बोला उसको. चल आ सिम्बा. कोण आहेस तू? सिंभार्थ जाधव. सिद्धार्थ जाधव. पैसा नाही दिसे सर मेरे को. सर याच्या मामा हॅपी बर्थडे. एक बात मी बता. हा सर. तू सिद्धार्थ मराठी आहे तू? हा सर. तू हिंदी की बात करतोय तू रे? हा तू मतलब दो चार पिक्चर हिंदी पिक्चर केले तू हिंदी बात करेगा? अरे मेरे को देख मैंने कितने कितने हिंदी पिक्चर के मैं कभी बोलता भाई. हां कभी बोलता भाई हिंदी. मेरा मैं कभी बोला हिंदी? आई कम बोला मैं हिंदी बोला. क्या बात है यार. ये सगळं तू हिंदीतच बोलतोय. लेकिन भावना तो मराठी है. भावनाओं को समझो भाई. क्या मामाच्या गावाला जाऊ सर. सर हॅपी बर्थडे सर. अच्छा गिफ्ट ला
इके बोले असे का बोले तो क्या है असे का पुस्तक है सर ते म्हणजे असे का बेलाला पाने तीनच का पिसाचा मनोरा वाकडाच का स्त्रिया आपल्या भांगेमध्ये कुंकू का भरतात आठवड्याला वार सातच का असे का असे का लेकिन हे मला का नाही सर मला का नाही सर असे का सर असे का लेकिन तू मला का देतो ते सांग ना ते सर ते तुम्ही नेहमी म्हणता ना आय डोंट नो आय डोंट नो तो सर तुम ये पढ़ेगा ना पुस्तक तो तुम बोलेगा आई नो क्या बात मतलब इसमें सब जवाब है हाँ सर सगड़े हाँ सर मुझे सूरत दाढ़ी लौंग का फिर तो ते सगड़े नहीं सर ते नहीं है चल लेकिन उसका जवाब मेरे को मालूम सर क्या वो सर दाढ़ी लगा के अगर सेट पे नहीं रहेगा ना तो उसको कोई बैठने के लिए खुर्ची नहीं देगा सर क्या बात कर स्टूल देता है स्टूल क्यों वो पक्का नेपाली दिखता सर दाढ़ी निकालने के छोटी छोटी आगे सर एक मिनट एक मिनट छोट्या डोळ्याबद्दल कोणाला बोलायचं छोट्या डोळ्यांबद्दल कोणाला बोलायचं ओके ओके तू है कोण लेकिन सलमान सर सर सलमान कमी अडगळीचं सामान जास्त सर्व लग्नात सर मतलब आमच्याकडे अडगळीची खोली आहे ना सर त्याच्यात एक ड्रम ठेवलाय सर त्या ड्रम सारखा सेम दिसतोय म्हणून मी म्हटलं बाकी अच्छा अच्छा असं सर अरे एक मिनिट राजू राणेकडे आले सर कोण सर राजू राणे कसा राजू मस्त मजेत चेस का खेळतोय नाही चेस मी खेळतो माझ्याकडे वेळ नाही म्हणून त्याला बसवलं सर मकरण आलेत मकरण अरे मक्या आ गया अरे अरे थोडा तुमच्या आईच्या चुन्या हानल्या तुमच्या थांबायचं नाही कडे थांबायचं नाही थांबायचं नाही आता थांबायचं नाही तूच म्हणला ना ते धक्का म्हणून दिला अरे धक्क्याचं म्युझिक लावलं म्हणून काय धक्का मारशील काय रे हा बरं झालं पप्पी दे पारोला नाही लावलं नाही तर या कावल्यानं पप्पीच घेतली असत काय मग ओ छोड छोड दिया झालं ना फुटलं ना सर काय अंडी होती सर तुम्हाला काय वाटत अरे नाही नाही अंडी होती अरे ये ये ऐसा मत कर भाई सुन मैं लोगों बात बताओ क्या सर बोलो ना क्या बोलाओ वो आदमी मिला गया तेरे को वो आदमी मिला गया म्हणजे ते प्रत्येक वेळेस विंगीत तुला पकडून ठेवतो आणि तू ओरडतो ए मला सोडा मला सोडा तो माणूस भेटला का तुला कधी नाही नाही सर तिथं कोणीच नसतं सर मग ओरडतो कशाला मला सोडा मला सोडा मला सोडा नाही नाही कसं आहे एंट्रीच्या वेळी ना मागची माणसं मला विचारतात की प्रयोगानंतर तुम्ही काय घेणार मी त्यांना म्हणतो मला सोडा मला सोडा नशीब छोड्यापर्यंत ऐकेल येत त्याच्या पुढचं ऐकतील तर बरं झालं तुम्ही भेटलात हे घ्या पटकन माझ्या लक्षात आहे तोपर्यंत घेऊन टाका बरं का काय डायलॉग आहेत का तुमचे एकदमच विनोदी आहे बघा काय काय आणलं नाही नाही ताज्या भाज्या आहेत ना आपल्या वावरातल्या भाज्या आहेत माझी आई नेहमी म्हणती ताज खावं आणि पटकन जावं जिम मध्ये जावं जिम मध्ये जिम मध्ये जावं तब्येत चांगली राहते त्यानं बाकी काय नाही खरंच भाऊजी एक तुम्हालाच माझी काळजी हा नाहीतर बाकी सगळे घरी फक्त चरायला येतात नाही तुम्ही भाज्या आणल्यात कुठल्या आणल्यात बरं नाही आहे ना वांगी आहे टोमॅटो आहे बटाटा आहे फ्लावर आहे पटकन भजी करा बघ नाही चण्याचं पीठ असलंच ना तुमच्याकडं
बाप रे वहिनी रागवल्या वाटतो मा नाही ते म्हणतात माझी आई नेहमी म्हणते नाकावरच्या रागाला औषध काय काय माहित हेच करा तुम्ही भाज्या मला वाटलं माझ्या मदतीसाठी आणल्या आहेत भजाच करायला लावा किचन मध्ये वहिनी रागवू नका वहिनी तुम्ही पण ना वहिनी तर लई रागवल्यात कालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय काय माहिती बाबा आलेत बाबा बाबा तसं नाही संजू बाबा आले संजू बाबा अरे संजू बाबा मेरा दोस्त आ गया अरे भेज 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 उसको हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर भाई मेरा बर्थडे आज हैप्पी बर्थडे यार हेलो एक मिनट मेरे को पहले महेश को कुछ देने का है महेश ये देख मैंने तेरे लिए क्या लाया क्या बाबा तुम्हें इसकी क्या जरूरत थी अरे जरूरत थी यार स्किट में लिखा है देख मैंने तेरे लिए क्या लाया लाया ये क्यों लाया? अरे मैंने बोला देख मैंने तेरे लिए क्या लाया तो फिर मैंने लाया लाया बाबा ये खा मत यार महेश के लिए हाँ सर बका सर क्या महेश तू आता डाइट करतो ना ये डाइट से जी मैं आंगले वो कुछ तो यार सुना मैंने क्या वो 16 घंटे डाइट हाँ वो कर रहा हूँ मैं आजकल यार मैं भी करता हूँ लेकिन मेरे को इफेक्ट उल्टा होता है यार मैं ज्यादा होते जा रहा हूँ 16 घंटे उसने क्या रहता मैं तेरे को बताता हूँ क्या कर रहे मतलब कि अभी खाने का फिर 16 घंटे का गैप फिर 16 घंटे का गैप देने का फिर खाने का ऐसा 16-16 घंटे गैप दे के फिर खाने का समझे म्हणजे 16 घंटे खायचंच नाही नाही काहीच नाही तिच्या माईला मी उलट करतो मी 16 तास खातो यार मी 16 तास खातो आणि 8 तास गॅप देतो झोपतो अरे बाबा तू 10 तास झोपतो नाही नाही डाएट करायचं म्हणून 2 तास लवकर उठतो आणि परत खातो पण आता माझ्या लक्षात आलंय मी आता उलट करेन आणि ते 16 घंटे डाएट करणार लेकिन महेश मेरे को एक बात बता बोल बोल हे 16 घंटे डाएट मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे यार कैसा कैसा बोल आता बोल आपण आता काहीतरी खाल्लं हा बरोबर करेक्ट आणि 16 घंटेच्या नंतर आपण दात घासले चुकून आणि पेस्ट गिळली तर लॉजिक आहे ना मग 16 घंटे परत काहीच नाही खायचं मग 16 घंटे नंतर एखादा दात घासायला गेला आणि पेस्ट गिळली तर 16 घंटे परत काहीच नाही खायचं म्हणजे एखादा पेस्ट वरच मरायचं ना मामा सर मग ह्या डाएटला काय म्हणणार पेस्ट कंट्रोल डाएट का यार मस्त पंच मारा तुमने नंदेश उमप सर काय बोला तू क्या लाय मेरे लिए सर तुमच्यासाठी एकदम खास आणलंय बर का मी काय आणलंय हे बघा हे एक मशीन आणलंय म्हणजे तुझं काय म्हणणं सर ऐकू येत नाही 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 कानाचं मशीन नाही तोंडाचं मशीन आहे हे म्हणजे सर म्हणजे कुठला रायटर तुमच्याकडे स्क्रिप्ट वाचायला आला ना की तुम्हाला कशी झोप येते थोडी थोडी याची पेन टाका नाही तुम्ही सर मी माझ्या मेहनतीनं बनवलंय 8-8 महिने काम केलंय मी सर याच्यावर मी म्हणजे एकदम मस्तच सर उठा म्हणजे ना कुठला रायटर स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली ना त्यानं तर ही मशीन ऑन करायची यातून असा आवाज येतो रायटरला वाटत की तुम्ही ऐकितात एक मिनिट निळू फुलेजी एक मिनिट मी त्यांचं मित्र आहे त्यांना मध्ये मध्ये झोप येते पण कधी समोरचा बोर करत असेल तर करेक्ट सर करेक्ट अरे फक्त स्क्रिप्ट वाचताना नाही आम्ही सुपरस्टार करायचो तेव्हा सुद्धा ती खुर्चीवर 1-2 वेळा झोपली होती आमच्या एकला पण मला
आता एवढं चांगलं वाटतंय सर की आता जी सुपरस्टार चालू आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही जज आहे सध्या. नाही नाही ते कुठे ते नाही जज संजय जाधव आणि मकरंद देशपांडे ते. अरे बाबा हे पण आहेत त्याच्यामध्ये. कुठे ते संजय जाधव आणि मकरंद देशपांडेंच्या मागे असतात बेट टाकलाय तिकडे जोडतात ते. ते म्हणले मला डायरेक्ट फिनालेला उठवा तुम्ही. तर मंडळी थुकरटवाडीत सुरू आहे बर्थडे पार्टी. आता बघायचंय की मांजरेकरांच्या या बर्थडे पार्टीला आणखीन कोण कोण येणार आणि वाढदिवस कसा होणार पाहुयात उद्याच्या भागात. तर मंडळी आज आपल्याकडे मृण्मयी देशपांडे आलेली आहे आणि अभिनेत्री ते दिग्दर्शिका असा हा तिचा प्रवास सुरू झालेला आहे. तुझ्या कारकिर्दीला यशाचं कुंकू लागलं आणि तुझी प्रसिद्धी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता पुणे व्हाया बिहार म्हणत जगभरापर्यंत पोहोचली. तुझ्या अभिनयाची आणि नृत्याची अदाकारी प्रेक्षकांच्या मनात कट्यारीप्रमाणे घुसली ती कायमचीच. तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा देत पुना गाडगिळ अँड सन्स लिमिटेड यांच्यातर्फे तुला मिळत आहे गिफ्ट वाउचर ज्यामधून तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या आवडीचं ज्वेलरी कलेक्शन. पुना गाडगिळ अँड सन्स लिमिटेड 1832 पासूनचा वारसा असलेली सुवर्ण पेढी. विराज ना विराट विराट तुम्ही दिसताय विराट कोहली सारखे मान्य करतील लोक. तुम्ही विराट कोहलीचाही रोल करू शकता तसे कपडे घालून तसे दिसता पण बायोपिक करतील त्यावेळेला बोलवतील मला. तुम्ही ही भूमिका साकारताय पहिल्यापासूनच पहिलवानगी करताय की या भूमिकेसाठी तयारी केली. पण त्याच्या आधी काय मी जिम मध्ये पण गेलो नव्हतो. तोच प्रयत्न आहे की एक पहिलवान कसा असतो काय असतो त्याचा काय कसा प्रवास किती खडतर आहे. कारण की कुठलाही पहिलवान एक 10 ते 15 वर्ष ज्या वेळेला व्यायाम करतो त्यावेळेला त्याला त्या एवढ्या कष्टानंतर 6 मिनिटाची कुस्ती करायची आहे ज्याच्यासाठी तो इतके वर्ष करतोय. मी माझंच नाही कुठल्याही पहिलवानाचं. आणि त्या 6 मिनिटात त्याचं आयुष्य ठरतं 15 वर्षाचं की काय झालंय त्याच्या 15 वर्षाच्या आयुष्यात. आणि त्या एकाचंच होतं जो जिंकतो पण बाकीच्या लाखो करोडो लोक जे ट्राय करतायत त्यांची खूपच नंतर मग परिस्थिती वेगळी वेगळी होत जाते. तर अशाच एका बॅकग्राऊंडमध्ये वावरलेले जे कोणी पहिलवान आहेत त्यांनाही खूप रिलेट होईल आणि ज्यांना काहीतरी खरंच व्हायचं आहे त्यालाही काहीतरी रिलेट होईल असं माझं कॅरेक्टर आहे असं मला वाटतं. कजारिया आहे भारतातली एक नंबरची टाईल कंपनी. देशाच्या मातीपासून बनवलेल्या टाईल्सने देश बनवते आणि देशाला देते सर्वात सुंदर आणि मजबूत टाईल्सची रेंज. 21 साइजेस मध्ये तब्बल 3000 डिझाईन्सने कजारिया जोडते देशातला प्रत्येक कानाकोपरा. तर मंडळी सुरू आहे सेलिब्रिटी पॅटर्न हे पर्व आणि आता या पर्वाच्या अंतिम टप्प्यात आपण वाटचाल करीत आहोत. लवकरच आपण पाहणार आहोत या पर्वाचा महाअंतिम सोहळा आणि आपल्याला मिळणार आहे या पर्वाचा महाविजेता. बघायचंय तो महाविजेता कोण होणार आहे. मंडळी मतदानाचं हे फीवर जे आहे ते वाढलेलं आहे आणि प्रत्येक कलाकार आपले वोट वाढवण्यासाठी आपलं मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. आदवैद्य आदरकर पोहोचलेत आपल्या स्वतःच्या गावात. बघायचंय मग आता गावकरी त्यांचं स्वागत कसं करतायत आणि गावकऱ्यांनी त्यांना किती मतदान केलंय. जोरदार टाळ्याने स्वागत करूयात अद्वैत आदरकर आणि राहुल मगदुम यांचं. दादा काय ना ते कार्यकर्ते जरा नाराज आहे ते आपण जरा त्याच्यानंतर कार्यक्रमाला जाणार आहे ना तिथे जे तुम्ही भाषण करणार आहे ते एकदा ठोका बरं असं म्हणतो. हा एकदा ठोका सावकाश. आज या ठिकाणी मला उचकाटनाच्या कार्यक्रमाला बोलायला बद्दल मी आनंदी आहे. मी या आनंदाच्या भरामध्ये सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कसा वाटला दिलगिरी शब्द कसा वाटला. आत्ता पेपरामध्ये वाचला अवघड शब्द वाचला अर्थच कळला नाही डायरेक्ट उचलला डायरेक्ट लाईव्ह टाकला पण चुकीच्या ठिकाणी टाकला आहे का. हा अर्थ वेगळा जातो दिलगिरी बसला नाही काय व्यवस्थित नाही बसला. मी खाली बस बसा 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 नाही जमत तुम्हाला. मी काय बोलतो त्यावेळेस इलेक्शन यांना काहीतरी वेगळं झालं पाहिजे राडा झाला पाहिजे धुराळा करायचा आपण इलेक्शन काहीच करू नको. आज या ठिकाणी आपणच निवडणूक जिंकणार आहे तसा राजीनामाच दिलाय. जाहीरनामा बोलतोय त्याला. हा ती काय जाहीरनामा का राजीनामा काय असेल पण ते काय लिहिले जाहीरनाम्यात काय लिहिलंय. ज्या लोकांच्याकडे एक मोबाईल असेल त्याला एक कॅमेरा असेल त्यांची नावं आपण दारिद्र्य रेषेखाली घालणार. रेशन कार्डावर प्रत्येक स्त्रीला आपण मेकअप बॉक्स देणार आहे. तेच 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 कंटाळा आलाय आम्हाला पण. आता तुम्ही कसं
एक वेगळी इमेज आहे ना, सामान्य नाही तुम्ही कार्यकर्ता, असे मोठे कार्यकर्ते तुम्ही काय करायला पाहिजे. ह्या वेळेस आहे ना आपण एक सेलिब्रिटी बोलू ना चांगला मोठा, मग असं सेलिब्रिटी येईल तुमच्या दोन चार भाषण ठुकीन, दोन चार पंच टाकीन, चांगलं बोलून तुमच्या. पण आता कोण सेलिब्रिटी बोलवायचा बर? अरे इतकी वर्ष झाली मैत्रीला, अजून तू नीट नाव नाही घेत यार माझा. आधवाज हा कोण आहे? अरे नावाच काय आता गावाकडची माणसं आम्ही. काय गावाकडे आज लय दिवसांत चक्कर? अरे काय सांगू रे, गेले काही दिवस मला झोपच येत नाहीये, स्वप्न पडतायत गावाचीच. झोप येत नाही मग स्वप्न कशी पडतात? जागेपणी स्वप्न पडतायत मला. तेच की, जागेपणी कशी? स्वप्न तर झोपल्यावर पडतात ना. तुम्ही राजकारणी लोक नाही का जागेपणी स्वप्न दाखवता लोकांना, तशी पडतात. ठीक आहे, आज काय गावात राजकारण करायला आलाय का काय? नाही रे, मी कुठे राजकारण करणार, मी एक साधा कलाकार माणूस. मला तुमची सगळ्यांची आठवण यायला लागली आणि ही माती रे, या मातीच्या ओढीने आलो मी गावाला. असं आहे होय, मला वाटलं ती सिलबीट पॅटर्न फायनलला गेला ना, वोटबीट मागावला का गावात असं वाटलं. हा म्हणजे ते एक कारण आहे. मग असं सरळ सांग ना, चकना घ्यायला जायचं म्हटली कशा लपवायची? बरोबर बरोबर आहे दादांच. काय टाळ्या काय वाजवताय? ताकाला जायचं आणि भांडं कशाला लपवायचं अशी म्हणे ती. अरे ती तुमच्या मोठ्या लोकांसाठी, आमच्यासाठी असलेच असते म्हणे काय. चालेल नाही पण वोटिंग आम्ही करणार बरं का? काय करा, काहीच काळजी करू ना वोटिंग करणार. तसं आपण बॅनर पण छापलाय, विमोचन पण ठेवलंय. आता तू आलायस तर याच्या हस्ते आपण उत्कर्ष करून. तू एवढं केलंस? अरे थँक्यू यार. म्हणजे काय कुठे? चल बॅनर बॅनर इधर आधवा तुझा एकदा उद्घाटन करून टाक. उघडतो मी. हा उघड उघडा उघडा. वा वा वा, ए टाळ्या वा वा वा. डिक्टो सेव आहे, सेव सेव आहे, सेम. हा माझा फोटो कुठे मिळाला तुम्हाला? अरे किती, अरे प्रवीण डाळिंबकर हा. काय सांगतो थांब बघू. अरे याचा फोटो कोणी सांगितलं लावायला? याचा फोटो कोणी लावा सांगितलं तुम्हाला? ते तुम्ही तर बोलले ना मला प्रवीण डाळिंबकर जास्त आवडतो म्हणून. अरे आवडतं म्हणून काय झालं? आवडतं म्हणून काय झालं? या ठिकाणी घोस्तो का ना माझा? हा त्याचा फोटो लावाय पाहिजे. एक काम करा, कोळशाने याचं तोंड काळं करून टाका म्हणजे कळलं ना बाई डाळिंब करायो. अरे पण नाव वर माझंच राहणार ना, आणि तोंड काळं माझं तोंड काळं केल्यासारखं वाटेल ना सगळ्यांना. काय नको बॅनर वगैरे. मलिंगा पण आलाय गावात. अरे गंगाधरमध्ये मोहन जोशी पण आलेत. अरे असं काय करतो तू, मला नाही ओळखलं. अरे मी गुड्डी आणि तिखे काकांची मुलगी नाही का? अरे गुड्डी, अरे केवढी मोठी झालीस तू. अरे तिखे सर तुम्हाला खरंच ओळखलं नाही, व्यवसाय बदललाय का तुम्ही? असू दे, पाय घ्या नको लागू. तेराचा फाडा म्हण पहिले. फाडा? हा नाही नाही, अहो आता मी सेलिब्रिटी झालोय, आता कुठे फाडा म्हणणार? म्हणून काय तेराचा फाडा विसरणार का तू? हो बाबा, असं काय करताय? एक तर इतके दिवसांनी तो आज गावात आलाय आणि केवढा मोठा सेलिब्रिटी झालाय तो. थँक्यू गुड्डी. आदू तुले भारी काम करतो टीव्ही वर. थँक्यू थँक्यू. खरं तर आहे ना, तुझ्या सोबत ते असतात ना कृष्णा, ती के स्नेहल, त्यांच्यामुळे तुझे स्किट जरा चांगले होतात. स्नेहल एवढी कनेक्ट होते ना, लईच भारी काम करते बाई ती. हा वय 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 वय, त्याच्यापेक्षा आमचा भाऊले काम करतो चांगला. दोन दोन सिरियल मध्ये काम करतो, फुल बिझी. दोन दोन दिवस जेवण मिळत ना बाई. अरे काहीतरी काय सांगतोस त्यांना? असं काय नाही, बिझी आहे पण दोन वेळचं जेवण मिळतं मला. हा पण सिरियल मध्ये कधी जेवतं दाखवलं नाही का? सिरियल मध्ये टॉयलेटला जाताना पण दाखवलं नाही, म्हणून मी जातच नाही असं नाही.
पण आदू तू तर आधी कशी लग्न केलं ना, मला नाही आवडलं, मला किती वाईट वाटलं माहिती का? अगं गुड्डी असं नसतं अगं, ती सिरियल आहे, ते खोटं आहे, लग्न वगैरे काही खरं नाही झालंय माझं. नाही नाही ती खोटं असून दे, पण असं सिरियल मधील लग्न बायको दाखवतात आणि गप्पा गप्पा मारतात, म्हणजे काहीतरी होत असल नाही. तसं काही होत नाही आणि त्यातून अनिता दाते आणि मी भाऊ बहीण जास्त दिसतो, त्यामुळे काहीच होऊ शकत. सेलिब्रिटी पॅटर्न मध्ये शर्मिला तू नवरा बायको सारखा असतो ना, मग तुम्ही त्याला गप्पा होत असं ना, काहीतरी होत असेल ना. शर्मिला बरोबर कस बस स्किट होत एवढंच बास आहे, अजून काय होणार? काहीतरी होत असेल ना. नाही नाही होत असेल, आता अजून जवळ आता आपल्यात काहीतरी होईल. असं नाही होत, काही होत नाही असं. हा असं काही होत नाही आमच्यात. आणि तुमच्याकडे शेतात हा कापूस वेचायला बायका येतात, त्यांच्या बरोबर तुम्ही बोलता, लगेच लफडा होता का तुमचा? एवढ्या हक्काने तुमच्याकडे वोट मागायला आलो, मला वाटलं आपली माणसं आहेत मला वोट करतील, पण तुम्ही अपमानच करताय यार माझे. नाही नाही आम्ही हक्काची माणसं आहे की असं कसं? पण आम्ही पण हक्कानं तुला पत्रिका पाठवली दगडूच्या पोराच्या लग्नाची. आला नाही हक्कानं माणूस, काहीतरी काढू नको उगाच. एकदम मला न विचारता पत्रिकेत नाव छापलं तुम्ही, शूटिंग होतं माझं, कसं येणार? आपण दगडू किती खवळाय माहिती? अरे चिडू दिलं यार, सात पोरं आहेत त्याला, त्यातलं एकाच झालं, अजून सहा आहेत ना, येईन मग नंतर लग्नाला मी. माझ्या सार्वजनिक हापशाचं उद्घाटन करायचं होतं, तेव्हा नाही आला तू? हा तेव्हा आला असता तर हापशाचा फुटू आला असं ना पेपरात माझ्या सकट. अरे हापशाला पाणी येणं महत्वाचं आहे, पेपरात येणं नाही. हा म्हणजे तू गावातल्या कुठल्याच कार्यक्रमाला येणार नाही आणि आम्ही तुम्हाला वोट द्यायचं? हो द्यायचं, मी नाही येणार लग्न आणि मुंजींना वगैरे. काही महत्वाचं काम असेल तर सांगा, मी येईन, श्रमदान करायला बोलवा, येईन मी. वा 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 वा, काय बोललोय भाऊ आज या ठिकाणी, डोळा वल्लाच केलाय माझा. नाही आम्ही गावकरी सगळी वोट करणार, आतापर्यंत 1,00,000 ते 1.5 लाख वोटिंग केलं आम्ही. अरे भावा खरंच अमाग, थँक्यू. तुझा कोड तोंड पाठ करून ठेवलाय, जो दिसल त्याला सांगतोय. 1800313100007. हा प्रवीण डाळिंबकरचा कोड नंबर आहे. काय त्याचा नंबर आहे? वय बघा, शेवटी पण नशीब त्यालाच साथ देत. तुला काय औरंगाबादचं तिकीट दिलं का राजकारणाचं त्याने? नाही नाही तसं काय नाही, पण तू या स्पर्धेत कुठे नाहीच रे. याला लग्न करूया, याला लग्न करूया. नजर धारदार माणूस दमदार, राजाचा जिगर पब्लिक फिगर. तर मंडळी खूप छान वाटतंय की तुकरटवाडीमध्ये एवढे सगळे पाहुणे आज या विशेष निमित्तानं आलेले आहेत. याच सगळ्या पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न को, पॉवर्ड बाय पूना गाडगिळ अँड सन्स लिमिटेड, सिस्का एलईडी, इज ऑल हेल्थ टॉनिक, स्पेशल पार्टनर टाटा इंट्रा, विचार बदलते जीवन बदलते कजारिया टाइल्स, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स,